मधुसूदन सारीज संगमनेर भव्य मान्सून सेल मनपसंत साड्यांच्या खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट. एम्बॉस सिल्क साडी 490 रुपये, ब्रोकेड सिल्क साडी 440 रुपये, खण सिल्क साडी 370 रुपये, 3 रेडीमेड पटियाला ड्रेस 1500 रुपये, बलाटन सिल्क रिच पल्लू 580 रुपये. ठिकाण मेन रोड संगमनेर. संपर्क 63 523 45 134 आणि 024 25 22 21 77. संगमनेर तालुक्यातील पठार भागातून मोठ्या संख्येनं रुग्ण समोर येऊ लागलेत, त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी गुरुवारी 29 जुलैला साकूरला भेट देत या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी दुपारी 4 नंतरही दुकानं सुरू ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले असून साकूर गटातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शनिवारी 31 जुलैपासून ते रविवारी 8 ऑगस्टपर्यंत पुढील 10 दिवस या ठिकाणी संपूर्ण गटामध्ये स्वयंस्फूर्तीनं लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर त्याला साकूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी साकूर येथील ग्रामसचिवालयाच्या सभागृहामध्ये बैठक पार पडली, तर या बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी साकूर बाजारपेठेमधील दुकानांना भेटी देऊन नियम पाळण्याचं आवाहन केलं, तर जिल्हा परिषद शाळा ग्रामीण रुग्णालय स्मशानभूमी या ठिकाणीही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. जे काल विभागीय आयुक्तांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकंदरीत कोरोना पेशंटची संख्या 1200 वर पॉझिटिव्ह केसेस रोज निघत आहेत आणि त्याच्यामध्ये विशेषतः संगमनेर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीगोंदा हे आता हॉटस्पॉट झालेले आहेत आणि त्याकरता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मी जिल्हाधिकारी म्हणून प्रथम आज संगमनेर आणि पारनेरला भेटी देत आहोत आणि ज्या ज्या भागामध्ये हा साकूर पठार भाग जो आहे त्या पठार भागामध्ये जी काही 20 गावं आहेत त्याच्यामध्ये साकूर आहे, पिंपळगाव आहे, हिवरगाव आहे, नांदूर खंदरमाळ आहे, तर ह्या ठिकाणी 33-35 अशा केसेस रोजच्या आपल्याला दिसत आहेत आणि ॲक्टिव्ह पेशंटची देखील संख्या वाढत आहेत. आणि या ठिकाणी विशेष मला अतिशय आनंद वाटतो की आज जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याणच्या सभापती मीराताई शेटे, या गावचे बरे प्रदीर्घ काळ असलेले सरपंच शंकर पाटील खेमनार, पंचायत समितीचे किरण मिंडे आणि इंद्रजित खेमनार आदी सर्व पदाधिकाऱ्यांची देखील चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की 31 जुलै शनिवारपासून ते 8 ऑगस्ट रविवारपर्यंत पुढचे 10 दिवस हे कम्प्लीट हा जो जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो हा कायम स्वतः स्वयंस्फूर्तीनं ते बंद पाळणार आहेत आणि सर्व निर्बंध त्या ठिकाणी राहतील आणि आम्हाला जे 144 लागू करायची त्याची आवश्यकता न भासता ते स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी निर्बंध लादले जातील आणि त्याच्यामुळे हा जो कोरोनाचा प्रसार होतो आहे तो कमी होण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट ह्या भागातली जी आहे की जसं हिवरे बाजार पॅटर्नमध्ये होतं तसंच या भागातील जे पिकअप मार्फत जवळजवळ साधारणतः 200 ते 250 मजूर हे जुन्नर तालुक्यामध्ये जातात आणि त्या मजुरांची यादी ते तयार करणार आहेत ग्रामपंचायतनिहाय आणि त्यांची कायम टेस्टिंग केली जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांच्यात जर इन्फेक्शन असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारे बाहेर जाऊन दिलं जाणार नाही आणि त्यांची टेस्टिंग आणि ट्रीटिंग देखील त्यांचं केलं जाईल. तिसरं जे आहे की ह्या बंद काळामध्ये जे असे मजूर आहेत किंवा ज्यांना खरंच आवश्यकता आहे, शेतीच्या कामाची आवश्यकता आहे, त्याकरता ग्रामपंचायत सर्वोत्परी अशी मदत करण्याचं ग्रामपंचायतीच्या आणि सर्व जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे. या भागातले जे तरकारीचे ड्रायव्हर मुंबई पुण्याला जातात, संगमनेरला जातात, नाशिकला जातात, त्यांचं देखील विलगीकरणाची सोय ह्या साकूर भागामध्ये वेगानं करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. तसंच ह्या भागातील संगमनेरमधील इतरही ज्या गटामध्ये आश्वी आणि त्या गटामध्ये देखील जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणचं टेस्टिंग आणि स्वयंस्फूर्तीनं बंद पाळण्याचं आवाहन केलेलं आहे आणि हा खरंच हा जो साकूर पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्राला आदर्शवत ठरेल अशी मला शक्यता वाटते आणि मला खात्री आहे की त्याच्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातले कोरोनाचं प्रमाण कमी होण्यास मदत. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे,
जिल्हा परिषद बालकल्याण समिती सभापती मीरा शेटे, साकूरचे उपसरपंच शंकर पाटील खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश घोलप, घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, ग्रामसेवक विजय आहेर यांचीही उपस्थिती होती. रमजान शेखसह नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, साकूर.